तर नितीश कुमार यांची तब्येत खराब झाल्यानं ते मोदींसोबत गेले असं राऊतांनी म्हटलेलं आहे. मोदी आणि शहा नितीश कुमारांचा गैरवापर करतायत, खासदार नाराज असल्याची चर्चा माझ्या कानावर आली नाही असं मात्र पवारांनी म्हटलेलं आहे. संसदेच्या पुढच्या सत्रात खासदार जेव्हा भेटतील तेव्हाच काही कळू शकेल असंही विधान पवारांनी केलेलं आहे. लोकतंत्र बचाने के लिए कभी जेल में गए थे, संघर्ष करते थे, जयप्रकाश नारायण के बहुत करीबी रहे थे. अब नीतीश कुमार की तबीयत, उनकी हेल्थ, उनकी मानसिकता बहुत ही खराब है. अगर वो उनकी तबीयत ठीक रहती तो मोदी जी के साथ नहीं जाते, और उनके लोगों ने उनको घेर लिया है, उनको गुमराह किया है, और मोदी और शाह जी उनका गैर इस्तेमाल कर रहे हैं. ना कोणी आमच्याशी बोललं आणि खरं सांगायचं त्यांच्या फादरांचं सेशन खऱ्या अर्थाने उद्यापासून सुरू होणार आहे आणि फादरांचं सेशन हे 2 दिवसाचं 3 दिवसाचं, त्यामुळे 2-3 दिवसात असं करण्याची शक्य नाही. खासदारांची भीती होणार नाही, पण सेकंड सेशन जे आहे ते जास्त दिवसाचं आहे, त्यावेळी लोकांचा अंदाज येईल. आज तसं सेशन होईल स्वस्त सांगायचं म्हणजे कुठल्याही खासदाराला निवडणूक नको.